जय शिवराय मित्रांनो मित्रांनो प्रभुदेवाई आपले यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सर स्वागत आहे मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी आपणास उपयोगी पडेल अशा विविध विषयांवरती माहिती अपडेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मित्रांनो आज देखील वन्य प्राण्यापासून शेती पिकांचं नुकसान झालं असेल किंवा आपल्या एखाद्या शेतकऱ्याचं जर काही प्राणी जे जा, आहेत जी जनावरं आहेत अशा जनावरांचं वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये काही नुकसान झालेलं असेल मृत पावले असतील किंवा एखाद्या शेतकऱ्यावरतीच वन्यप्राण्या हल्ला केला असेल काही अपघात झाला असेल काही जखम झाली असेल किंवा मृत्यू ओढवला असेल तर अशा वेळी या ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून आपण नुकसान भरपाईसाठी दावा कसा करायचा याचा अर्ज कसा करायचा जेणेकरून आपल्याला ही नुकसान भरपाई मिळेल याच्या संबंधातील माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण जर पाहिलं तर या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी माहिती घेत असताना बरेच सारे मित्र या ठिकाणी कमेंट करतात की माझ्या शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्याच्या माध्यमातून डुकर असतील किंवा हरणं असतील किंवा इतर काही जे वन्यप्राणी आहेत याच्या माध्यमातून नुकसान होतं आणि माझ्या शेतीला कुंपण करण्यासाठी जाळीदार कुंपणाची काही योजना मिळेल का मित्रांनो आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये काही तुरळक जी गावं आहेत ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं जे काही व्याघ्र क्षेत्र आहेत जे बफर झोन आहेत अशा बफर झोनच्या का बाजूची काही पाच किलोमीटरच्या अंतरावरील जी गावं आहेत अशा गावामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या अंतर्गत फक्त जाळीदार कुंपणासाठी या ठिकाणी अनुदान दिलं जातं मात्र इतरही जी काही महाराष्ट्रामधील गावं आहेत या गावामध्ये आपण जर पाहिलं तर हरणाच्या माध्यमातून पिकांचं नुकसान असेल वन्यप्राणी जे काही त्यात रानडुक्कर असेल किंवा आपण जर पाहिलं तर कोल्हापूर रत्नागिरी या भागामध्ये जर पाहिलं तर हत्तीच्या माध्यमातून असेल काही ठिकाणी माकडांचा सुसुडाट असं असे जे काही वन्यप्राणी आहेत अशा वन्यप्राण्याच्या माध्यमातून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं मित्रांनो याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर ते जे आहे आहेत शेळे आहेत मेंढे आहेत याच्यावरती लांडग्याचा हल्ला असो बिबट्याचा हल्ला असो अशा प्रकारचे हल्ले देखील शेतकऱ्यांच्या जनावरांवरतीवरती होतात डायरेक्ट शेतकऱ्यांवरती सुद्धा काही ठिकाणी हल्ले होतात मग अशा प्रकारचे हे जर हल्ले झाले तर आपल्याला या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी दावा करायचा असतो आणि मित्रांनो याच्यासाठीच आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो आणि हीच माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे या लिंकवरती क्लिक करून आपण महाराष्ट्राच्या वन विभागाच्या साईडवरती जाऊ शकता ज्या ठिकाणी आपल्याला दहा पद्धतीचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं भरता येतात याच्यामध्ये ये आपण तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबरच्या ऑप्शन या ठिकाणी पाहू शकता वन्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये झालेले पशु नुकसान असेल व्यक्ती जखमी किंवा मृत्यू झालेला असेल किंवा शेती पिकाचं जे काही नुकसान असेल याच्या संदर्भातील तक्रारी नुकसान भरपाईसाठी आपण या ठिकाणी अर्जाच्या माध्यमातून करू शकतो मित्रांनो ह्या अर्ज करण्यापूर्वी आपण या ठिकाणी पाहू शकता चेकलिस्ट देण्यात आलेले ज्याच्यामध्ये काही सूचना अटी आणि काय काय कागदपत्रं लागणार आहेत याची देखील माहिती याच्यात देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो तीन नंबरसाठी जी ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याचं जर, जर जनावरांचं नुकसान झालेलं असेल तर त्या नुकसानीसाठी काय काय अटी सूचना आहे तर त्याचबरोबर काय काय कागदपत्रं लागतील याची याच्यात माहिती देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आपण चार नंबरचा जो अर्ज पाहिला तर याच्यात एखादी व्यक्ती जखमी किंवा मृत्यू झाले असेल तर त्याच्यासाठी कशाप्रकारे पोस्टमॉर्टम किंवा इतर कागदपत्रं लागतात ती माहिती देण्यात आलेली आहे आणि याच्यामधीलच पाचवी ऑप्शन आहे वन्यप्राण्याच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरता नुकसान भरपाईसाठी याच्यामध्ये घटना घडल्यापासून तीन दिवसाच्या आर अर्ज सादर करायचा आहे सात बारा एक चतुर्शीमा नकाशा द्यायचा आहे गावाच्या सरपंचाच्या माध्यमातून रहिवाशाचा दाखला त्याचप्रमाणे शेतमालकाच्या बँकेचा तपशील बँक खात्याचा आय पी सी कोड वगैरे ही माहिती या ठिकाणी द्यायची आहे मित्रांनो याच्यामधून आपण पाच नंबरच्या ऑप्शनला आता क्लिक करणार आहोत जेणेकरून आपण या ठिकाणी शेती पिकाच्या नुकसानीसाठी भरपाईसाठी या ठिकाणी अर्ज करू शकतो मित्रांनो याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढं आपल्यासमोर एक अर्ज खुलेल ज्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी शेतीपीक म्हणजे जे काही नुकसान भरपाईचा प्रकार आहे तो दाखवला जाईल याच्यामध्ये जर समजा आपण पशुधन जर निवडलं तर पशुधन निवडल्यानंतर या ठिकाणी कशाप्रकारे काय झालेलं आहे घटना किती तारखेला झाली आहे कुठल्या जनावराच्या हल्ल्यामुळे हे झालेलं आहे याच्याबद्दलची माहिती विचारली जाईल आणि याच्यामधून जनावराचा प्रकार निवडल्यानंतर आपल्या जनावराची काय हानी झालेली आहे याच्यामध्ये गाईचा मृत्यू असेल शेळीचा मृत्यू असेल किंवा इतर काही जमाती प्रजाती जखमी झाल्या असतील तर त्याची माहिती आहे किंवा जर मनुष्यहानी मनुष्य जखमी झाला असेल अपघात झाला असेल तर त्याच्यात काय आहे मृत्यू झालाय की गंभीर जखमी किरकोळ जखमी की कायमचं अपंगत्व आलं आहे याच्याबद्दलची माहिती आपण त्या ठिकाणी भरू शकता याच्यामधीलच आपल्याला शेतीपिकासाठी आता आपण अर्ज करणार आहोत तो नुकसान भरपाईच्या प्रकारामध्ये शेतीपीक निवडायचे अर्जदाराचं पूर्ण नाव या ठिकाणी द्यायचं आहे मोबाईल नंबर द्यायचा आहे याच्यानंतर नुकसानीचा प्रकार आहे ऊस आहे की पीक होतं जर ऊस असेल तर ऊस पीक असेल तर पिकाचं नाव आहे शेतकऱ्याचं मराठीमध्ये नाव द्यायचं आहे आणि याच्यापुढे आपल्याला जिल्हा निवडायचा आहे आपली शेती ज्या जिल्ह्यामध्ये ज्या गावामध्ये तो जिल्हा तो तालुका आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे मित्रांनो तालुका निवडल्यानंतर तालु त्याच्यानंतर आपल्याला जे काही रेंज ऑफिस आहे आपलं वन विभागाचं जे ऑफिस असेल ते वन विभागाचं ऑफिस त्या तालुक्याच्या अंतर्गत असणाऱ्या ऑफिसाची जिल्ह्याच्या अंतर्गत असणाऱ्या ऑफिसची लिस्ट दाखवली जाईल आणि याच्यामधून आपल्या तालुक्यानुसार आपलं ऑफिस त्या ठिकाणी निवडायचं आहे मित्रांनो ऑफिस निवडल्यानंतर आपल्याला पत्ता टाकायचा आहे घटनेचा जो दिनांक आहे तो टाकायचा आहे खाली काही अंक दिलेले कॅपचा कोड तो टाकून या ठिकाणी ॲडला क्लिक करायचे याच्यानंतर आपला अर्ज सबमिट होईल ज्याच्यामध्ये आपल्याला अर्ज क्रमांक दाखवला जाईल वन्यप्राण्याकडून शेतीतील पिकाचे नुकसान झाल्यामुळं करावा अर्ज त्याच्यानंतर कशाचं नुकसान झालं आहे आपल्या अर्जदाराचं नाव ही सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल आणि याच्यामध्ये आपली पूर्ण माहिती मोबाईल नंबर असेल किंवा आपल्या पिकाचं नाव असेल ही सर्व माहितीसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता आणि मित्रांनो अशा प्रकारचे अर्जाचे आपण या ठिकाणी प्रिंट देखील काढू शकता जो अर्ज आपण या ठिकाणी वन विभागाच्या कार्यालयामध्ये कागदपत्रासह जमा करू शकता मित्रांनो हा अर्ज या ठिकाणी प्रिंट काढल्यानंतर याच्यामध्ये जर आपले काही बदल झाले असले तर, असल चे तर ते ठीक आहे जर झालेले नसतील तर याच्यामध्ये जर समजा आपल्याला अपील करायची असेल किंवा याची स्थिती चेक करायची असेल तर ते देखील करू शकता ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी मेनूमधून आर टी एस ॲप्लिकेशन स्टेटस ट्रॅकरला क्लिक करू शकता याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं जे काही ॲप्लिकेशन आहे कशाच्या संदर्भात ॲप्लिकेशन असेल तो प्रकार आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता वन्यप्राण्यामुळं मनुष्य जखमी असेल किंवा जनावर मृत असेल किंवा शेती पिकाचं नुकसान असेल अशा वेगवेगळ्या ऑप्शन आहेत तर ज्याच्यासाठी आपण अर्ज केला असेल तो प्रकार निवडायचा आहे आपला अर्ज क्रमांक त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि सर्च करायचे ट्रॅक करायचे ज्याच्यामध्ये आपल्याला आपला अर्ज अर्जदाराचं नाव आणि सध्या त्याची काय जी स्थिती आहे ती स्थिती आपल्याला त्या ठिकाणी दाखवली जाईल मित्रांनो याचप्रमाणे या अर्जाची जर स्थिती चेंज झाली नाही आणि आपल्याला जर याच्यात अपील करायचं असेल तरीसुद्धा आपण याच्यातून आर टी एस अपीलमधून अपील करू शकता जेणेकरून हा अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्याकडं या ठिकाणी फॉरवर्ड केला जाईल याच्यामध्ये सुद्धा स आपण ज्याच्यासाठी आप अर्ज केलेला आहे त्याचा प्रकार आपल्या अर्जाचा नंबर टाकून या ठिकाणी सर्च करायचं आहे आणि याच्या खाली आपल्याला दाखवलं जाईल आपण जो भरलेला अर्ज येतो त्या ठिकाणी दाखवला जाईल आपल्या गावाचं नाव ही सर्व माहिती दाखवली जाईल आणि याच्या खाली आपल्याला डिस्क्रिप्शन द्यायचं आहे जर आपल्याला याच्यातून न्याय मिळालेला नसेल नुकसान भरपाई मिळालेली नसेल तर त्याच्याबद्दलची मा माहिती देऊन या ठिकाणी आपल्याला अपील देखील करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे जर वन्य प्राण्यापासून आपल्या जर काही शेतपिकाचं नुकसान झालेलं असेल जनावरांचं काही नुकसान झालं असेल तर आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने हा दावा या ठिकाणी देऊ शकता आणि याच्यात सांगितलेली कागदपत्रासह हा अर्ज आपण वन विभागाच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी सादर करू शकता मित्रांनो आठ एवढीच आहे की आपल्याला नुकसान झाल्यापासून तीन दिवसाच्या आतमध्ये हा अर्ज करणं बंधनकारक असतं आणि याच कालावधीमध्ये आपल्याला हा अर्ज करायचा असतो जेणेकरून आपल्याला ही नुकसान भरपाई या ठिकाणी मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारचं एक अपडेट होतं ज्याची खूप मोठ्या प्रमाणात आपल्या माध्यमातून विचारणा केली जात होती आणि याची माहिती देखील आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा, आशा करतो मित्रांनो माहिती जर उपयोगाची आहे असं जर वाटत असेल आपल्या इतर शेतकरी बांधवांना जर याचा फायदा होईल असं वाटत असेल तर त्यांच्यापर्यंत देखील पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतरही काही माहिती आपल्याला मिळावी अशी जर आपली अपेक्षा असेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नव्या माहितीसह नव्या अपडेटसह धन्यवाद